जोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत दुकानदारांच्या थमनं धान्य वाटप करण्यास परवानगी द्यावी अन्यथा शासनाच्या तंत्राविरोधात तीव्र लढा उभारू असा गर्भित इशारा रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी यांनी दिला आहे शासनाच्या धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी आज रेशन दुकानदारकांची बैठक पार पडली यामध्ये शासनाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले महिने रेशन दुकानदारांच्या वाटप केले जात आहे अशा परिस्थितीतही राज्यातील सत्तर रेशन दुकानदारांना आपला जीव गमावा लागला आहे तर दोनशेहून अधिक दुकानदारांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले तरीही सरकारनं कार्डधारकांच्या थमने धान्य देण्याचा फतवा काढला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेले कोणतेही निर्णय शासन मानाला तयार नाही एकीकडे रस्त्यावर फिरणाऱ्यांना संरक्षण दिले जाते मात्र रेशन दुकानदारांना विमा संरक्षण देण्यास सरकार असमर्थता दर्शवत आहे गेल्या एक तारखेपासून करधारकांच्या थमणे धान्य वाटप निर्णयाविरोधात राज्यातील बावन्न हजार रेशन दुकानदारांनी संपाचे हत्यार उगारले आहे मात्र याची साधी दखलही शासनानं घेतलेली नाही त्यामुळे पुढील काळात शासनाच्या अन्याय धोरणाविरोधात लढा उभारण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला त्याचबरोबर रेशन दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे दुकानदारांच्या थमने धान्य वाटपास परवानगी द्यावी मोफत तांदूळ वाटपाचे कमिशन द्यावे अन्यथा शासनाच्या दबाव तंत्राविरोधात तीव्र लढा उभारू असा गर्भित इशारा रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलोई यांनी दिला आहे यावेळी प्रभाकर कुरळपकर रमजान बागवान किरण बाबर दिलीप खाडे मंगल पाटील अनंत वारे दादासाहेब शेख राजू पखाली मदन पाटील संजय चव्हाण आदी उपस्थित होते